देशाचे हे नेते पवारसाहेब काल कोल्हापूरला काही दुःखद घटनेच्या निमित्तानं आले होते आणि पवारसाहेबांना आम्ही इथं आल्यानंतर कायमपणाने भेटतो. त्या त्यासाठीच आम्ही पवारसाहेबांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी सकाळी 8 वाजता पवारसाहेबांची माझी रूममध्ये भेट झाली. अशी चांगल्या पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली. पवारसाहेबांनी सगळी कोल्हापूर जिल्ह्याची विचारपूस, कोल्हापूर जिल्ह्याचा सगळा आढावा माझ्याकडून त्या ठिकाणी साहेबांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि KP पाटील साहेब त्या ठिकाणी आले होते. ते का आले होते, कशासाठी आले होते मला काही कल्पना नाही. पण ते मोठी माणसं आहेत, ते कोणी आलं कोणाला कायमपणा भेटत असतात आणि दुसऱ्याची ते कायम टिंगल करत असतात. तशी तिने माझी काल सुद्धा टिंगल केली असं मला बघायला मिळालं. पुढच्या काळात निश्चितपणाने मी आजी आणि माझी आमदारांना विनंती करणार आहे आणि सर्व पक्षाच्या लोकांना विनंती करणार आहे. या शासनाकडे जाऊन या कारखान्याच्या बद्दल संदर्भात माहिती देऊन हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चाललाय, चुकीच्या पद्धतीनं राजकारणाच्या निमित्तानं कारवाई होऊ नये अशा म्हणजे विनंती सुद्धा करावी असं माझ्या ऐकायला वाटतंय. खरं तर पुढचा हंगाम होणार की नाही असं देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण या सगळ्यातनं होते. मी 100% पुढचा हंगाम चालू होईल त्यावर शंका कोणत्या प्रकारची मनामध्ये नाही. खरोखरच तुम्हाला सांगू इच्छितोय, बिजीवर जी कारवाई झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीनं कारवाई झालेली आहे. माझी दोन्ही आमदारांना, आजी आणि माझी आमदारांना विनंती आहे की चुकीच्या पद्धतीनं कारखान्याचा उपयोग राजकारणासाठी करण्यापेक्षा त्या शासनाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या 40 तालुक्यातल्या सर्वपक्षीय मंडळांना एकत्र करून शासनाला भेटून ज्या आमच्याकडे त्रुट्या असतील त्याच्या आम्हाला त्यांनी हे करून द्यावं, त्या त्रुट्या आम्ही दूर करू. चुकीच्या पद्धतीनं कारखान्याच्या सभासदांच्या हिताला बाधा येईल असा परवाने रद्द करणे, कारखाना बंद करणे हे सभासदांच्या हिताचं नाही, कामगारांच्या हिताचं नाही असं मला वाटतं. ते काय करणार आहे मला माहिती नाही. मी निश्चितपणानं आजही सांगतो की मी 100% विधानसभा उद्याची लढवायचा निर्णय लोकांच्या आग्रहाखातर घेतला आणि मी 100% उद्याची विधानसभा निवडणूक मी लढवणार.